उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहगावात वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी चक्क गाढवाची मिरवणूक काढण्यात आली आहे. इडापिडा जाऊ दे, बळीराजाचे राज्य येऊ दे, हर हर महादेव, वरुण राजा की जय, अशा जयघोषणा देत गावभर काढण्यात आली मिरवणूक. मृग नक्षत्र एक महिना लोटूनही लोहगावासह परिसरात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. दररोज ढगाळ वातावरण येते, मात्र धुवाधार बरसात होत नाही, त्यामुळे सध्या शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाअभावी पेरण्या सुद्धा खोळंबल्या आहेत. नक्षत्राच्या सुरुवातीस उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी थोडा पाऊस झाला होता, त्यामुळे काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, तर काही शेतकऱ्यांच्या पेरण्या पावसाअभावी खोळंबल्या आहेत. पावसाने पुन्हा ओढ धरल्याने शेतकरी चिंतेत पडला आहे. पाऊस पडावा यासाठी तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी चक्क गावात गाढवाची मिरवणूक काढण्यात आली. इडापिडा जाऊ दे, बळीराजाचे राज्य येऊ दे, हर हर महादेव, वरुण राजा की जय, अशा जयघोषणा देत गाजत वाजत गावभर मिरवणूक काढण्यात आली. तसेच गावातील देवी देवतांना पाणी घालून व पूजन अर्चन करून पावसासाठी साकडे घालण्यात आले. या मिरवणुकीमध्ये ग्रामस्थ शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कुठं भरपूर पाऊस आहे, कुठं नाही, बहुतेक मुरग राजा तुझा भाव करते असं मला वाटते. म्हणून मुरग राजा आमच्या बी गावात पाऊस भरपूर यावं, गावची इडापिडा जाऊ, बळीराजा सुखी हो, त्या उद्दिष्टाने मी आज गावामध्ये गाढवाची मिरवणूक काढलेली आहे. त्याच ठिकाणी थोडाफार पाऊस झाला, काही ठिकाणी झाला, काही ठिकाणी झाला नाही, यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. तर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केली, मात्र पाऊस येत नसल्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांच्या नजरा आभाळ्याकडे लागले आहेत. यासाठीच तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथे पाऊस यावा म्हणून वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी लोहगाव येथील ग्रामस्थांच्या वतीने आज गाढवाची मिरवणूक काढण्यात आली. गाढवाचे पूजन करून त्याला आहार उपचार करून आणि गावातल्या प्रत्येक देवी देवतांना पाणी घालून त्यांना साकडे घालण्यात आलं की भरपूर पाऊस यावा आणि बळीराजा सुखी व्हावा. जे पूर्वीची जी परंपरा होती त्या परंपरेनुसार आम्ही गाढवाचं लग्न व त्याला सोडून अजून भरपूर कार्यक्रम आहेत, ते कार्यक्रम राबवतो आम्ही, पावसासाठी आवाहन करतो. मला तर वाटतं की ही जी पूर्वीची जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार जे आपण चालत आलेलो आहोत, मग ह्याला सोडून आणखीन आपण निसर्ग कसं जोपासलं पाहिजे, वृक्ष लागवड केली पाहिजे, वन प्राण्याची हत्या टाळली पाहिजे, अशा प्रत्येक गोष्टी जर निसर्गाकडे लक्ष दिलं आपण तर पाऊस भरपूर होईल आणि पडेल पण आपण सर्वांनी निसर्गाकडे लक्ष दिलं पाहिजे.